मित्रांनो, उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. यासाठी कोचिंग सेंटर्स विद्यार्थ्यांना तयार करत असतात. पण केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कोचिंग सेंटर्सचे नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे नियम असे अचानकपणे का दिले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे सर्व अचानकपणे घडण्याचे कारण आहे भारतातील कोचिंग सेंटर्समध्ये असणारी अयोग्य शिक्षण पद्धती, असुरक्षित पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांवर आणले जाणारे दबाव. या मार्गदर्शक तत्वांमध्ये केंद्राने म्हटले आहे की 16 वर्षाखालील कोणालाही कोणत्याही कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देऊ नये. काही कोचिंग सेंटर्स आपल्याला जास्त मार्क्सची किंवा रँकची हमी देऊन दिशाभूल करतात, त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर देखील बंदी घातली जाईल. अधिक पारदर्शकतेसाठी कोचिंग सेंटर्सना एक योग्य वेबसाईट आणि प्रॉस्पेक्ट असणे आवश्यक आहे, जिथे अभ्यासक्रमाचे तपशील, शिक्षकांची पात्रता, फीज, बॅचचा आकार इत्यादी बाबी सर्वांना पाहण्यासाठी अवेलेबल असतील आणि यांचे पालन न केल्यास दंड भरावा लागेल. केंद्र सरकारला या कोचिंग सेंटर्सचे नियमन का करायचे आहे? दरवर्षी अनेक लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटच्या प्रवेश परीक्षांना बसतात. त्यानंतर IAS, IPS ते राज्यस्तरीय क्लास 2 जॉब, त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले लाखो विद्यार्थी दरवर्षी कोचिंग सेंटरमध्ये सामील होतात. याचा अर्थ असा की देशभरातील कोचिंग सेंटर्समध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी घेतले जातात आणि त्यांना नोकरीचे आश्वासन देऊन लाखो विद्यार्थी पासआउट होतात. राजस्थानचे कोटा, बिहारचे पटना, उत्तर प्रदेशचे अलाहाबाद आणि दिल्लीचे मुखर्जीनगर आणि लक्ष्मीनगर ही शहरे कोचिंग सेंटर्ससाठी प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारणे, विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आग आणि इतर अपघातांमुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे. तसेच या कोचिंग सेंटर्सद्वारे अवलंबल्या जाणाऱ्या अनेक गैरप्रकारांच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात नोंदवल्या जातात. केंद्र सरकारने मांडलेल्या प्रस्तावांमध्ये कोचिंग सेंटर्ससाठी नोंदणी प्रक्रिया आणि तक्रार निवारणाची यंत्रणा आणि इन्स्टिट्यूटची पारदर्शकता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने जारी केलेली इतर मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत ते पाहूया. शिक्षक किमान पदवीधर असला पाहिजे. कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या शिक्षकाची भरती करता येणार नाही. दिशाभूल करणारी जाहिरात केली जाऊ शकत नाही. खात्रीशीर रँक किंवा परीक्षेची मंजुरी यांसारखी कोणतीही अयोग्य आश्वासने दिली जाऊ शकत नाहीत. कोचिंग सेंटर्समध्ये शिक्षक, अभ्यासक्रम आणि फीज या बाबींचा वेबसाईटमध्ये स्पष्टपणे उल्लेख असणे गरजेचे आहे. एकदा बॅच स्टार्ट झाल्यानंतर त्याची फी वाढवता येणार नाही. जर एखादा विद्यार्थी कोचिंग सेंटरमध्येच सोडून जात असेल तर उर्वरित कोर्सची रक्कम ही त्याला परत करावी लागेल. वैद्यकीय सुविधा, पोलीस आणि महिला हेल्पलाईन नंबर याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले पाहिजे. कोचिंग सेंटर्समध्ये 5 तासांपेक्षा जास्त वेळ शिकवले जाणार नाही आणि दिवसात सकाळी लवकर आणि रात्री उशिरा ही कोचिंग सेंटर्स चालू राहणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी साप्ताहिक सुट्टी असावी. तसेच कोचिंग सेंटरने अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल सार्वजनिक जाहीर करू नयेत. तसेच मूल्यांकनाच्या गुणांवर आधारित वेगवेगळ्या बॅचेस देखील करू नयेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी गुन्हेगारास 25,000 रुपये दंड आणि दुसऱ्या वेळेस 1,00,000 रुपयाचा दंड असेल. ही माहिती आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा.